शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील युतीनंतर झालेल्या पहिल्याच मेळाव्यात मतभेद समोर। सावरकरांवरनं संभाजी ब्रिगेडची टीका, तर भास्कर जाधवांनी मंचावरती सुनावलं। राज्यपालांवर महाभियोगाची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता। राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर न्यायालयात याचिका दाखल। निवडणूक आयोगाची वेबसाइट बंद झाल्यानं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यास अडचणी। उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख, इच्छुकांनी रात्र जागून काढली। नागपूर पोलिसांची सेंट्रल जेलमध्ये मोठी कारवाई। अनेक गुन्हेगार तुरुंगातूनच गुन्हेगारी कारवाई करत असल्याचं समोर। तुरुंग प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची फूस असल्याची धक्कादायक बाब पुढे। विविध मागण्यांसाठी औरंगाबादमधल्या रिक्षा चालकांचा आज संप। मीटर रिकॅलिब्रेशन आणि इतर पूर्ततांसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी। 15 रिक्षा संघटना संपामध्ये सहभागी। गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान। 19 जिल्ह्यातल्या 89 जागांसाठी आज मतदान होणार। सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात। अभिनेता विजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर। लायगर चित्रपटाच्या फंडिंगबाबत ईडीकडनं 12 तास झाडाझडती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।